तो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अर्जुन हरिश्चंद्रे. यू आर वॉचिंग युअर फेवरेट यूट्यूब चैनल हरिश्चंद्रेज मैजिक ऑफ इंग्लिश. तो विद्यार्थी मित्रांनो, हाउ टू यूज थॉट टू इन स्पीकिंग इंग्लिश. आता थॉट विद्यार्थी मित्रांनो हा थिंकचा पास्ट टेन्स आहे. थिंक म्हणजे विचार करणे आणि थॉट म्हणजे विचार केला. पण थॉटला या ठिकाणी टू जोडल्यानंतर अशी कुठली वाक्य थॉट टू ची आपण आपल्या डेली रुटीनमध्ये नेहमीच ही अशी वाक्य बोलत असतो आणि ती कुठली वाक्य आहे ती आपण आज ह्या ठिकाणी पाहणार आहोत आणि बोलणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी मराठी सेंटेन्स फाइनल हॅविंग विचार केला. तर विचार केला ची सर्व वाक्य विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्लिशमध्ये ह्या पॅटर्न थ्रू ह्या ठिकाणी बोलू शकतो विथ द हेल्प ऑफ थॉट टू ने ह्या ठिकाणी बोलू शकतो. तर पाहूया विद्यार्थी मित्रांनो कशी बोलली जातील. हाउ टू स्पीक दिस सेंटेन्सेस इन इझी वे इन इंग्लिश. सब्जेक्ट घ्या, थॉट टू घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण विचार केला ना पास्ट टेन्स क्रिया होऊन गेलेली म्हणून थॉट टू. त्यानंतर व्ही वन आणि फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आणि ऑब्जेक्ट. तर पाहूया, आम्ही हे घर सोडण्याचा विचार केला. आता देखो विचार केला आलेला आहे. विचार केलाची सर्व वाक्य इथे येतील विद्यार्थी मित्रांनो. आम्ही म्हटल्यानंतर वी वाक्याच्या शेवटी जायचं, कारण मी आधीच तुमच्याशी विद्यार्थी मित्रांना हाऊ टू फ्रेम सेंटेन्सेस इन टू इंग्लिश, मराठी टू इंग्लिश सेंटेन्स कसे या ठिकाणी आपण ट्रान्सलेट करतोय, जर भाषांतर करतोय इंग्लिशमध्ये ते दाखवून दिलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. खूप झालं तर मी त्याची डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन. तर पहा, वी सब्जेक्ट, नंतर वाक्याच्या शेवटी जायचे, विचार केला. विचार केल्यासाठी काय विद्यार्थी मित्रांनो, थॉट टू. त्याच्यानंतर काय थॉट टू सोडण्याचा, सोडण्याला काय विद्यार्थी मित्रांनो लिव, आणि हे घर म्हटल्यानंतर धिस हाऊस. लक्षात आलंय ट्रान्सलेट कसं झालंय वाक्य. पहा, आम्हीसाठी होई वाक्य शेवटी जा, विचार केला थॉट टू, त्यानंतर त्याच्या आधीचा वर्ड काय सोडण्याचा, सोडण्याला लिव, हे घर धिस हाऊस. तर विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट मराठी आणि इंग्लिशचा हेडपेन जागेवरच असतो, पण मराठी जे वाक्य आहे ते आपण या ठिकाणी काय करायचं, उलट वाचत यायचं, आणि इंग्लिशमध्ये काय करायचं स्ट्रेट लिहायचं, म्हणजे आपल्याला वाक्याची सिक्वेन्स लक्षात येईल. मी तिथं जाण्याचा विचार केला, आय थॉट टू गो देअर. मी त्याला भेटण्याचा विचार केला, आय थॉट टू मीट हिम. मी हे काम करण्याचा विचार केला, किंवा मी हे काम करण्याचा आज विचार केला, आय थॉट टू डू धिस वर्क टुडे. मी हे घर विकण्याचा विचार केला, आय थॉट टू सेल धिस हाऊस. तर पहा अशा पद्धतीने अनेक वाक्य आपण या ठिकाणी विचार केल्याचे बोलू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विचार केला नाही, विचार केला आणि केला नाही, वाक्य या ठिकाणी नकारात्मक आहे, निगेटिव्ह आहे. एक छोटासा बदल इथं पास्ट टेन्स असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डिडंट घेणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे. विचार केला नाही डिडंट, पण पुन्हा थिंक टू बोलायचं आहे. आता इथं थॉट टू येणार नाही, कारण विद्यार्थी मित्रांनो याच्यातला पास्ट टेन्स डीडमध्ये गेला आहे, म्हणून ह्या थॉटला भिवन व्हावं लागलं. आणि म्हणून विचार केला नाहीची वाक्य डिडंट थिंक टू ने ह्या ठिकाणी बोला. त्याने या कंपनीत काम करण्याचा विचार केला नाही. पहा, विचार केला नाही. आता त्याने म्हटल्यानंतर ही, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नाही म्हटल्यानंतर विचार केला नाही साठी विचार केला नाही डिडंट थिंक टू. काम करण्याचा डू, ही डिडंट थिंक टू डू, सॉरी त्याने ह्या कंपनीत काम करण्याचा विचार केला नाही. ही डिडंट थिंक टू वर्क, वर्क म्हणजे काम करणे, काम करण्याचं काम करणे ह्या कंपनीत, इन दिस कंपनी. त्याने ह्या कंपनीत काम करण्याचा विचार केला नाही. मी तिथं जाण्याचा विचार केला नाही, आय डिडंट थिंक टू गो देअर. मी त्याला इथं बोलवण्याचा विचार केला नाही, आय डिडंट थिंक टू कॉल हिम हिअर. मी हे गाव सोडण्याचा अजून विचार केला नाही, आय डिडंट थिंक टू लिव धिस विलेज टाउन. तर अशी विचार केला नाही अशी अनेक वाक्य आपण इथं बोलू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विचार केला का, वर्बलचा क्वेश्चन आहे. आपण समोरच्या विचारतो ना, नाही तू तिथे जाण्याचा विचार केला का, तू दहावीला चांगले मार्क्स घेण्याचा, परीक्षेत मार्क्स घेण्याचा विचार केला का, तू त्याला भेटण्याचा विचार केला का, तू पुण्याला जाण्याचा विचार केला का, तो नवीन नोकरी शोधण्याचा विचार केला का, ही वाक्य इथं बोलू शकतो. विचार केला का, विचार केला का, का आल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हर्बलचा क्वेश्चन असल्यामुळे डीड आपण पुढे बोलायचं आहे, कारण
भूतकाळ आहे डीड, डीड ने प्रश्न बनतात भूतकाळाचे। डीड यू विचार केला का, डीड यू थिंक टू विकण्याचा सेल, विकणे सेल म्हणजे काय विकणे, आणि घर दिस हाउस। डीड यू थिंक टू सेल दिस हाउस, तू हे घर विकण्याचा विचार केला का, तो पुण्याला जाण्याचा विचार केला का। डीड यू थिंक टू गो टू पुणे, तो नवीन नोकरी शोधण्याचा विचार केला का। डीड यू थिंक टू सीक अ न्यू जॉब, तर अशी अनेक वाक्य आपण इथे बोलू शकतो विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर विचार केला नाही का, विचार केला का नाही का, फक्त नकार आहे म्हणून डीड बरोबर नॉट बोलायचं आहे। विचार केला नाही का असं ईशान्य एवढी सेंटेन्स इथे बोलू शकतो। पा तू हे काम करण्याचा विचार केला नाही का, डिडंट पुढे घ्यायचं का आल्यामुळं डिडंट प्रश्न आहे। यू तू हे काम करण्याचा विचार केला नाही का, डिडंट यू डू सॉरी डिडंट यू थिंक टू सॉरी विचार केला नाही का, डिडंट यू थिंक टू तू विचार केला नाही का, डिडंट यू थिंक टू डू धिस वर्क तू हे काम करण्याचा विचार केला नाही का, तू हे गाव सोडण्याचा विचार केला नाही का, डिडंट यू थिंक टू लिव धिस विलेज तू तुझ्या आईला सांगण्याचा विचार ह्याबद्दल तू हे सर्व तुझ्या आईला सांगण्याचा विचार केला नाही का, डिडंट यू थिंक टू टेल अबाउट दिस टू युअर मदर तू ह्या शाळेत शिकण्याचा विचार केला नाही का, डिडंट यू थिंक टू लर्न किंवा स्टडी इन दिस स्कूल तू हे घर विकत घेण्याचा विचार केला का, केला नाही का, डिडंट यू थिंक टू बाय दिस हाऊस। तर पहा असे अनेक प्रकारचे वाक्य इथे आपण बोलू शकतो विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर आपण डब्ल्यूएच फॅमिलीची जर हेल्प घेतली तर मला वाटतं इथं आपण ज्या पद्धतीने व्हर्बलचे क्वेश्चन बोलू शकतो तसे डब्ल्यूएचचे पण विचार केला ची ने शेवट होणारी वाक्य सुद्धा आपण इथं बोलू शकतो। तर तू तिथं तू हे शहर सोडण्याचा केव्हा विचार केला, व्हेन डीड यू थिंक टू लिव धिस सिटी तू हे शहर सोडण्याचा केव्हा विचार केला, तू तिथं जाण्याचा कसा विचार केला, हाऊ डीड यू थिंक टू गो दिअर तू कोणाबरोबर तिथं जाण्याचा विचार केला, विथ होम डीड यू थिंक टू गो दिअर तू कसा अभ्यास करण्याचा विचार केला, हाऊ डीड यू थिंक टू स्टडी तू उद्या केव्हा उठण्याचा विचार केला, व्हेन डीड यू थिंक टू गेट अप टुमारो। तर पहा अशी अनेक प्रकारचे वाक्य या ठिकाणी आपण बोलू शकतो। तू त्याला हे सांगण्याचा का विचार केला नाही का म्हटल्यानंतर वाय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तू त्याला हे सर्व सांगण्याचा का विचार केला नाही, वाय डिडंट यू थिंक टू टेल हिम अबाउट दिस तर याबद्दल तुम्ही त्याला सांगण्याचा का विचार केला नाही, तू त्याला भेटण्याचा का विचार केला नाही, वाय डिडंट यू थिंक टू मीट हिम तू हे गाव सोडण्याचा विचार का केला नाही, व्हाय डिडंट यू थिंक टू लिव धिस विलेज। तर पहा ईच अँड एव्हरी सेंटेन्स विच मराठी सेंटेन्स फायनल हॅविंग विचार केला सो कुठलंही वाक्य विद्यार्थी मित्रांनो असू द्या 100% तुम्ही इंग्लिशमध्ये या ठिकाणी बोलू शकता। तर प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो, प्रयत्न केला तर आपल्याला जमेल। तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक तो बनती है।